या 25 मिनिटं 50 बातम्या। 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। पहिले 2 दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी लोकसभा अध्यक्षांची निवड होईल। अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज असून पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांकडून मोठा विरोध करण्यात येणार आहे। इंडिया आघाडीचे 3ही सदस्य प्रोटेम स्पीकरच्या पॅनलवर बहिष्कार टाकणार आहेत। काँग्रेसचे के सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टी आर बालू पॅनलवर बहिष्कार घालणार आहेत। राष्ट्रवादीच्या खासदारांची आज सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावरती आहेत। भंडाऱ्यात वैनगंगा नदीवरील जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 15 दिवसांसाठी परदेश दौऱ्यावरती जात आहेत। त्यापूर्वी नेते आणि सरचिटणीस यांची बैठक बोलावण्यात आली। सकाळी 10 वाजता शिवतीर्थवरती बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। जळगावात भाजपच्या समीक्षा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठी कबुली दिली। 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्मिता वाघ यांना मिस तिकीट नाकारलं होतं, त्यांच्या विजयाबाबत थोडी शंका होती अशी कबुली महाजनांनी दिली। मात्र ज्याला उमेदवारी दिली त्याला तब्बल 5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आणलं असं वक्तव्य महाजनांनी केलं। लोकसभा निवडणुकीत पराभव हा भाजपचे नेते रावसाहेब दानवेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय। मी काय रेल्वे मंत्री नाही, जर मंत्री असतो तर धाराशिवचा नवीन रेल्वे प्रस्ताव दिला असता असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं। धाराशिवमधील प्रलंबित रेल्वेच्या कामाबाबत नागरिकांनी विचारलं असता दानवेंनी खंत बोलून दाखवली। न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमान खटला चालवण्यात येणार आहे। या प्रकरणी वळसे पाटील यांना 6 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले। नेट पेपरफुटी प्रकरणामध्ये नांदेड एटीएसनं लातूरमधील संजय जाधव आणि जलील पठाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं, मात्र या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथल्या एकावरती आणि दिल्लीतल्या एकावरती अशा एकूण 14 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। लातूरमधील या दोन्ही शिक्षकांनी मोठा आर्थिक व्यवहार केल्याचं आणि त्यांच्याकडे हॉल तिकीटही सापडल्याची माहिती मिळाली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचं माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालंय। धरणाची भिंत आणि कालव्याचं काम नियमबाह्य केल्यानं धरण आणि कालव्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड, जयपूर, भांबर्डा, लाडगाव आणि कुंभेफळ यासोबतच आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शिवारातील छोट्या मोठ्या ओढ्यांना आणि नद्यांना पाणी आलंय, तर पुराचं पाणी काही काळ शेतात देखील साचलेलं दिसलं। रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं दापोली जामगे रस्ता खचला, धोका वाढल्यानं रस्ता दोन्ही बाजूनं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। प्रशासन पर्यायी मार्गाच्या शोधात आहे, परंतु संभाव्य धोका लक्षात घेता मुख्य रस्ता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय। सिंधुदुर्गात पावसाच्या आगमनानंतर शेतीच्या कामांना वेग आलाय। काही पाणथळ भागात पाणी असल्यामुळे शेतीची कामं जोरदार सुरू आहेत। नांगरणीसोबतच चिखलणी सुद्धा केली जाते। यावल तालुक्यात पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे कपाशीचं पीक धोक्यात आलंय। त्यातच विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी खोल गेल्यानं आणि विजेच्या खोळंब्यानं पिकांना पाणी देणं शक्य होत नसल्यानं शेतकरी आता संकटात सापडलाय। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं असून भर दिवसाही चिखलदरा धुक्यात हरवून गेलाय। हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी चिखलदऱ्यात मोठी गर्दी केली। 8 ते 10 दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाचं जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पुनरागमन झालंय। तब्बल 1/4 ते 1.5 तासापासून जिल्ह्यामध्ये काही भागात विजांच्या कडकडाटासोबतच मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे बाकी राहिलेल्या पेरण्यांची कामं आता पूर्ण होणार आहेत। भुसावळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे वेल्हाळ गावाजवळची नदी पुन्हा प्रवाहित झाली। याच नदीचं पाणी वेल्हाळ तलावात जात असल्यामुळे तलावाची पाणी पातळी वाढणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। मुसळधार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेतीचं मोठं नुकसान झालंय। पेरणीसाठीची ठेवलेली बियाणं आणि खतं भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। राज्यात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कोकणासोबतच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। मुंबई, पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, तर पुढील 3 दिवसांसाठी हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय।
लोणावळा शहरातून जाणाऱ्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरती सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली. मात्र या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या 45 वाहनांसोबत नियम मोडणाऱ्या 112 वाहन चालकांवरती लोणावळा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. महाडी पेटी संकेतस्थळावरती राईट टू गिव्ह अपचा पर्याय निवडल्यानं शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिष्यवृत्ती मिळणार आहे. संबंधित अर्ज पुनर्स्थापित करण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं पर्याय उपलब्ध करून दिला असून त्यासाठी विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. केंद्रीय स्तरावर शैक्षणिक संस्थांचं रँकिंग फ्रेमवर्कमध्ये आयआयटी मद्रास पहिल्या क्रमांकावरती आहे, परंतु अभ्यासक्रम निवडताना देशातील टॉप रँकर्स मुंबईच्या आयआयटीला अचूक माप देताना दिसत आहेत. नीट, नेट, एमएसटी, सीईटी अशा केंद्र आणि राज्यस्तरावरील प्रवेश परीक्षांबाबत उद्भवलेल्या वादामुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचं गणित कोलमडलंय. प्रवेश लांबल्यानं शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्गाच्या कामासाठी 31% आणि पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी 37% तर जालना नांदेड महामार्गासाठी 36% अधिक दरानं कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्यात. या तीन प्रकल्पांच्या एकत्रित खर्चात आता 16,557 कोटींची वाढ झाली आहे. मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन 131 वर्ष जुना बेलासेस उड्डाणपूल आजपासून पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. पुढील 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल. या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मुंबईतल्या आबालवृद्धांचं आकर्षणाचं केंद्र असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेत मे महिन्याच्या सुट्टीत 3 लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली, त्यामुळे 2024 मधील ही पहिली कालची रेकॉर्ड ब्रेक गर्दी ठरली आणि पालिका प्रशासनाला 1 कोटींहून अधिक रुपयांचं उत्पन्न मिळालंय. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे सोयीसुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी 2,206 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये दिव्यांगांसाठी 1 कोटींच्या सुविधांचा समावेश आहे. यात 50 हून अधिक स्थानकावरती या सोयीसुविधांची निर्मिती केली जाणार आहे. मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये 52,221 पदं रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी 1,45,000 कर्मचाऱ्यांची गरज असताना सद्यस्थितीत फक्त 1 लाख कर्मचारी कामाचा अतिरिक्त ताण सहन करून कर्तव्य पार पाडतायत. अहमदनगरच्या ग्रामीण भागात पाऊस वेळेत बरसल्यानं शेतकरी सुखावलाय. पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. त्यातच कांद्याला चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 3,500 रुपयांचा भाव मिळणार आहे. भुसावळ बसस्थानकाची जागा रेल्वे प्रशासनाला दिली जाणार आहे. त्या बदल्यात एसटी महामंडळाला सध्याच्या बसस्थानकासमोरची रेल्वेची जागा मिळेल. ही प्रक्रिया येत्या महिनाभरात पार पडेल अशी चर्चा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि डीआरएम इती पांडे यांच्या बैठकीत झाली. भुसावळ शहरामध्ये दमदार पावसामुळे गांधी चौक परिसरातील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यानं जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाळ्यात मावळमधल्या नाणोली गावात शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. नाणोलीतील प्रतीक भोसले शेतातील रस्त्यानं जात असताना बिबट्या त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. रस्त्याच्या बाजूला शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या बिबट्या प्रतीक भोसले यांना दिसला. त्यांनी तत्काळ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात त्याचं चित्रीकरण केलं, त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. भुसावळमध्ये माळी समाज हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. हक्क परिषदेत राज्यातील माळी समाजाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हक्क परिषदेत काही ठराव करण्यात आले. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.